नमस्कार मित्रांनो आरोग्य विभाग गटक व ड पदभरती मागच्या वेळी रद्द करण्यात आलेली आहे तुम्हाला माहीतच आहे काय कारण होतं ओके तर मित्रांनो ही पदभरती पुन्हा होणार आहे नव्याने परीक्षा घेतल्या जाणार आहेत तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे ओके तर पहा मित्रांनो एक बैठक पार पडलेली आहे बैठकीत अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर पदभरतीला सुरुवात होणार आहे आता बघूया आपण बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आलेली आहे हे पहा मित्रांनो विषय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गटक ड पदभरतीबाबत संदर्भात बैठक ओके तर पदभरती संदर्भात बैठक हे पहा मित्रांनो एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये पहा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या घटकं व ड पदभरतीच्या अनुषंगाने पुढील मुद्द्यांबाबत बैठक आयोजित केली आहे तर ही बैठक झालेली आहे मित्रांनो तर कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आलेली आहे ते बघा तर मागील पदभरतीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या यावरती चर्चा करण्यात आलेली आहे मांगील पदभरती परीक्षांमध्ये बसलेले उमेदवारांची संख्या मांगील पदभरतीतील उमेदवारांच्या डाटाबेस मांगील पदभरतीनुसार भरण्यात आलेली पदे नियुक्ती देणे बाकी असलेली पदे गटक व ड संवर्गातील रिक्तपदे याबाबत पण चर्चा करण्यात आलेली आहे तसेच लिपिक संवर्गीय रिक्तपदे ओके याबाबत पण चर्चा झालेली आहे मांगील पदभरतीतील एकूण खर्च मांगील पदभरतीतील शिल्लक निधी नवीन पदभरतीसाठी संभाव्य खर्च पहा मित्रांनो नवीन पदभरतीसाठी संभाव्य खर्च किती येणार आहे त्याबाबत पण चर्चा करण्यात आलेली आहे पुढे पहा नवीन पदभरतीसाठी परीक्षा पद्धत कशी असणार आहे या मुद्द्यावर पण चर्चा करण्यात आलेली आहे पुढे पहा मित्रांनो मेनॅस कंपनीवर करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील ओके तर या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आलेल्या आहे मित्रांनो बैठकीत तर वार व वा दिनांक तुम्ही बघू शकता शुक्रवार दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी ही बैठक झालेली आहे वेळ तुम्ही बघू शकता स्थळ तुम्ही बघू शकता मित्रांनो ओके तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की गट क व ड संदर्भात काय अपडेट आहे काय प्रोसेस चालू आहे त्या संदर्भात माहिती हवी ना कारण खूप दिवसांपासून विद्यार्थी वेट करत आहेत पदभरतीची वेट करत आहेत मागच्या वेळी असं झालं आणि ही पदभरती रद्द करण्यात आली होती मागच्या वेळी तसा जी आर पण निघाला होता तर आता नव्याने परीक्षा होणार आहेत त्यासाठी जो खर्च असणार आहे परीक्षा पद्धत असणार आहे त्या संबंधित मित्रांनो संपूर्ण मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे बघू आता लवकरात लवकर आपल्याला ऑफिशियल अपडेट पाहायला मिळणार आहे हो आणि ही बैठक झाल्यानंतर काय निर्णय घेण्यात आलेला आहे त्या संबंधित अजूनपर्यंत माहिती समोर आलेली नाही जशी माहिती समोर येईल मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला फक्त ए टी बी गुरुजी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व घंटीचं बेलायकन प्रेस करून ऑल नॉर्थी सिलेक्ट करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो लवकरच भेटू एखादी नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद तसेच विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसाठी आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका मित्रांनो कारण आरोग्य विभागाच्या मागील दोन हजार बारा ते दोन हजार एकवीसपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुमचा जबरदस्त अभ्यास होणार आहे त्यामुळे हे पुस्तक आजच घ्या विठ्ठल नागनाथ सरांचं हे पुस्तक आहे मित्रांनो किंमत फक्त दोनशे ऐंशी रुपये आहे सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्यू व्हेरी मच